आलेलो आहे किल्ले जंजिरा हे पाहण्यासाठी. जे जे आहे आपण या ठिकाणी समोर आपली जेटी आहे, त्या जेटी वरून आपण आत इथं आलेलो आहे. 80 रुपये या ठिकाणी किती आहे त्यासाठी एक तासाचा वेळ दिला जातो, परंतु या एक तासामध्ये आपला किल्ला बिलकुल पाहून होत नाही. तरी जेवढा पॉसिबल होईल तेवढा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण या गडाचा किंवा या जलदुर्गाचा पूर्ण अभ्यास करणार आहे. आपणाला या ठिकाणी दोन मार्गाने जाऊ शकतो, दिघी व आपल्या खोरा बंदर. या ठिकाणावरून जेटीवरून आपणाला या गडावर जाता येते. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग या जलदुर्गाचा तोडीचा जलदुर्ग म्हणजे हा जंजिरा. पुणे आणि मुंबई या ठिकाणाहून जवळ असणारा हा किल्ला आपल्याला अवढव्य तोफा व आसपासचे निसर्ग सौंदर्य यासाठी पर्यटकांना चांगलाच प्रसिद्ध आहे. सौंदर्यसृष्टीने नटलेल्या या सागर किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळे आहेत. जंजिरा जलदुर्गावर जाण्यासाठी पुणे मुंबई मार्गे अलिबागला यायचे. अलिबागवरून रेवदंडा मार्गे मुरुडला जाता येते. मुरुडच्या पुढे दंडा व राजपुरी ही गावे समुद्रकिनारी 4-5 किलोमीटर अंतरावर आहेत. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात राजपूरच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी किल्ले जंजिरा हा अजिंक्य जलदुर्ग उभा आहे. असा पाहू शकतो आपण हा असा महादरवाजा आहे व महादरवाज्याच्या बाहेरच्या बाजूस एक शिलालेख आहे, तो आपणाला व्यवस्थित पाहता येत नाही. आत आल्यानंतर आपणाला हा असा भव्य दिव्य महादरवाजा पाहण्यास भेटते. जोपर्यंत आपण या गडाच्या महादरवाजापर्यंत येत नाही तोपर्यंत या गडावर येण्याचा मार्ग आपणाला समजत नाही. या ठिकाणी भारतीय पुरातत्व खाते याच्या मार्फत येथे आपणाला 25 रुपयाचे तिकीट फाडून आपणाला गडप्रवेश करता येतो. गडप्रवेश केल्यानंतर आपणाला या ठिकाणी या गडाची माहिती असणारा बोर्ड समोर दिलेला आहे. हा असा आपण पाहू शकतो बोर्ड आहे. भारतीय पुरातत्व खाते यांच्यामार्फत आपणाला या ठिकाणी व्यवस्थित अशी माहिती या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहे. या ठिकाणी तिकीट काढून आपण आत प्रवेश करतो. या ठिकाणी आपणाला बोटीने 80 रुपये घेतात व आत आल्यानंतर 25 रुपयाचे तिकीट काढून आपण हा गड पाहू शकतो. व आता आपण गडामध्ये आत जाऊन पूर्ण हा गड आज पाहणार आहे. एक तासाचा वेळ आपणाला हा गड पाहण्यासाठी दिला जातो, परंतु हा गड एवढा मोठा आहे की आपण एक तासात तर आपण कमीत कमी 20% फक्त पाहू शकतो. 80% आपला हा किल्ला पाहायचा राहून जातो. असा हा भव्य दिव्य असणारा व शेवटपर्यंत या गडाला कोणीही जिंकू न शकणारा असा हा गड आपण आज पाहणार आहे. व मला जेवढे शक्य होईल तेवढा गड हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या गडावर आपणाला कमीत कमी 150 वर तोफा आहेत. त्याच्यातील भारतातील सर्वात मोठी 3 नंबरची तोफ या गडावर आहे, जिचं नाव आहे कलाड बांगडी. ही कलाड बांगडी खूपच मोठी व 3 नंबर तोफ मोठी आहे व तिचे वजन हे 22,000 किलो आहे. असा हा ऐतिहासिक वारसा व शेवटपर्यंत अजिंक्य राहिलेला गड आपण पाहण्यासाठी आलेलो आहे. हा गड अजिंक्य का राहिला हे आपण आज जाणून घेणार आहे. अशी ही कलाड बांगडी आहे, सर्वात भव्य व खूप मोठी असणारी 22,000 किलो वजन आहे. व महादरवाजाच्या वरच्या बाजूस असणारा हा शिलालेखेतून आपणाला पाहण्यास येतो. आता आपण आलेलो आहे या कलाड बांगडीपाशी. ही भव्य दिव्य तोफ आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटते. या तोफेचा निशाणा खूप लांबपर्यंत आपण जातो. अशी ही कलाड बांगडी तोफ आहे व ही तोफ पाहून आपण आता पुढील बाजूस जाणार आहे. एक एक तोफ या ठिकाणी आपण पाहणार आहे. तटबंदी ही 3 टप्प्यात आहे. आपण या ठिकाणचा इतिहास शेवट पूर्ण पाहणार आहे. ही गोमुख असणारी तोफ या ठिकाणी पाहण्यास भेटते. हा गड किल्ला खूपच अजिंक्य आहे, कारण या ठिकाणी आपण पाठीमागील बाजूस आपणाला एक महादरवाजा आहे तो बी भव्य दिव्य आहे. तसेच या ठिकाणी भुयारी मार्गसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. राजापुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात
राजापूरच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी किल्ले जंजिरा आहे। हा किल्ला अजिंक्य राहण्याचे एक कारण सांगितले जाते की ह्या किल्ल्याची पायाभरणी अतिशय शुभ मुहूर्तावर केली गेली होती। मुरुड गावातून आणि राजपुरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीची सोय आहे। किनाऱ्यापासून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो। राजापुरी गावापासून येणारी होडी जंजिरा किल्ल्याच्या दरवाज्याच्या पर्यंत थांबते। 22 एकर जागेमध्ये बांधलेल्या जंजिराचे बांधकाम दगड शीस चुना वापरून केलेला आहे। याचे मुख्य दरवाजात अतिशय भव्य आहे। मुख्य दरवाजावर समुद्राच्या भरतीच्या खुणा पाहिल्या तर पाणी कुठपर्यंत येते हेच कळते। जंजिराची तटबंदी बुलंद आहे। गडाचा मुख्य दरवाजा पूर्वेला म्हणजे किनाऱ्याच्या दक्षिणेला असून 2 बुरुजांच्या आडोशाने बांधलेला आहे। समुद्राने नित्यनियमाने धुतलेल्या दगडी पायऱ्यांवरून आपण जात असतो। मुख्य प्रवेशद्वारापाशीच पांढऱ्या दगडाची पर्शियन भाषेत एक शिलालेख आहे। तो आपण ज्यावेळेस बोटीतून उतरतो त्याच्यावरच्या बाजूस हा शिलालेख आपणाला पाहण्यास भेटतो व शिलालेख पाहून आपण आतल्या बाजूने गडप्रवेश करतो। या दरवाज्याच्या आतील बाजूस 2 शिल्पे कोरलेली आहेत। यातील पहिल्या शिल्पात शरफ कोरलेले असून त्याने पायात 4 पैकी 1 एका शेपटीत व तोंडात 1-1 6 असे हत्ती धरल्याचे दर्शवलेले आहे। डावीकडे 1 वाघाचे व शिहिणीचे शिल्प आहे। 2 दरवाज्यांच्या मधील भागात पहारेकरांच्या देवडे आहेत। किल्ल्याच्या महादरवाजावर असलेला नगारखाना आजही व्यवस्थित आहे। किल्ल्यात फिरल्यावर डाव्या बाजूला 2रा दरवाजा आहे। या दरवाज्याच्या उजवीकडे कोठारासारखे बांधकाम आहे। याला पीर पंचायतन असे म्हणतात। ह्या वास्तूत 5 पीर आहेत। असे म्हणतात की सिद्धेने हा गड जिंकण्याच्या आधी येथे रामाचे मंदिर होते। या पंचायतनाच्या पुढे काही वास्तू आहेत। याच ठिकाणी जहाजांचे नांगर गंजलेल्या अवस्थेत पडलेले आहेत। पीर पंचायतनाच्या समोरच्या दिशेने पुढे गेल्यावर घोड्याच्या पागा लागतात। या पागेच्या समोरील उंचवट्यावर 3 मजली पडकी इमारत दिसते। याला सुरुलखानाचा वाडा असे म्हणतात। अगदी अलीकडील काळापर्यंत सुस्थितीत असलेल्या या वाड्याची आता मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे। या वाड्याच्या उत्तरेस भला मोठा 16 कोनी तलाव आहे। या तलावाचा घेरा जवळपास 70 फूट आहे। संपूर्ण गडाला यातून पाणी पुरवठा केला जाईल। तलावाच्या 4 कोपऱ्यात 4 हौद असून त्यातील पाणी थेट शेजारी असलेल्या महालात खेचण्याची सोय केलेली आहे। याशिवाय किल्ल्यावर अजून एक तलाव आहे। बालेकिल्ल्याच्या मागे असलेल्या चुनेगडची इमारत किल्ल्याची सदर असल्याचे सांगतात। तलावाच्या बाजूला नव्याने बांधलेल्या पायऱ्यांनी वर गेल्यावर आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो। बालेकिल्ल्याच्या या भागातून संपूर्ण किल्ला नजरेस पडतो। गडाच्या पश्चिमेच्या तटात एक लहान दरवाजा असून हा दरवाजा दरया दरवाजा म्हणून ओळखला जातो। या दरवाज्याच्या बाहेर किल्ल्यावर येणाऱ्या बोटीसाठी बांधलेला मूळचा धक्का आहे। संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत होता। त्याच्या शेजारी काही थडगी दिसतात। या दरवाज्याच्या वरील भागातच तटबंदी जवळ किल्ल्याचा कैदखाना होता। या व्यतिरिक्त हिंदू देवळांमधील शिल्पांचे भग्नावशेष काही ठिकाणी पसरलेले आहेत। नुकतेच पुरातत्व विभागाच्या उत्खननात या किल्ल्यात एक शिवमंदिर सापडले आहे। किल्ल्याचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मुख्य दरवाजाकडे यावे। यातून किल्ल्याच्या तटावर जाणाऱ्या पायऱ्यांनी वर गेल्यावर समोर दरवाज्याच्या रक्षणासाठी ठेवलेल्या 3 भव्य तोडपा दिसतात। त्यांची नावे कलाड बांगडी चावरी व लांडाकाशी माशी आहेत। त्यातील कलाड बांगडी तोफ पेशव्यांनी जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठी आणली होती, पण त्यांचा प्रयत्न फसला व माघारी नेताना ही आवडव्य तोफ मागे ठेवावी लागली। किल्ल्याच्या तटबंदीत लहान मोठे असे 22 बुरुज असून त्यातील बहुतांशी बुरुजावर तोफा बसवलेल्या आहेत। प्रत्येक बुरुजाचा घेरा 80 फूट असून 30 ते 40-45 फूट उंचीचे आहेत। 2 बुरुजांमधील अंतर 95 फुटापेक्षा जास्त आहे। तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवलेल्या आहेत। तटबंदीमध्ये कमानी आहेत। त्या कमानीमध्ये समुद्राकडे तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत। इतर बुरुजांवर प्रत्येकी 2 ते 7 असे मानले तर सगळे मिळून 150च्या वर तोफा आहेत। जंजिऱ्यावर 500 तोफा असल्याचा उल्लेख आहे। किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते। यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचे असे होते। पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती। राजाश्रय संपल्यानंतर ही सर्व वस्ती तिथून उठून गेली। जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो। यात सागरातील कासा उर्फ पद्मदुर्ग या किनाऱ्यावरील साम्राजगड येही दिसून येतात।
330 वर्षे अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरे किल्ल्यावर पाहताना इतिहासातील अनेक पर्वाचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिऱ्याला भेट दिल्यास ती निश्चितच स्मरणीय ठरेल. संपूर्ण किल्ला नीट पाहण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. आपल्या दरार्यांनी पश्चिम सागरावर प्रभुत्व गाजवणारा जंजिरा म्हणजे एक देखणं दुर्गशिल्प आहे यात शंकाच नाही. जंजिरा स्वतंत्र कोळी राजाच्या सत्तेखाली होता. कदाचित हा शासक जंजिराचा जनक असला पाहिजे. यादव राज्य बुडून सुलतानी राज्य आल्यानंतर पण हा 1490 पर्यंत किल्ला स्वतंत्र होता. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजापुरीला मुख्यत्वे कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके व शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता रामा पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागत होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच रामा पाटील त्या ठाणेदाराला जुमानेचा झाला. 1485 जुन्नरच्या मलिक अहमदने जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण अभेद्य किल्ला व रामा कोळीचा पराक्रम ह्यापुढे मलिकने हात टेकले. त्यामुळे निजामशाहीने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पीर खानाची नेमणूक केली. रामा पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पीर खानाला होती. तो अतिशय चतुर होता. 4 वर्षानंतर एक व्यापारी जहाज जंजिराच्या तटाला लागले. पेरीमखानाने व त्याच्या सिद्धी नोकरांनी त्यांना आपण व्यापारी असून सुरतीहून आल्याची बतावणी केली व आसरा मिळवला. ऐबतराव व त्याच्या किल्लेदारांनी मंजुरी देताच पेरीमखानाचे मालाचे पेटारे किल्ल्यामध्ये आले. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झोपले असताना पेरीमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य व तेथे उतरून रात्रीच्या अंधारात भयंकर कापाकापी केली. किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या अंमलाखाली आला. निजामशाहीने 1567 ते 1571 या काळात येथे दणकट जलदुर्ग उभारला. निजामशाहीने किल्ल्याची जबाबदारी सिद्धी सरदारांकडे सोपवली व किल्ल्याचे नामकरण जंजिरे मेहरूब असे केले. पुढे 1617 व मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. सर्वप्रथम 14 ऑगस्ट 1657 छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या हाती जंजिऱ्याची मोहीम दिली होती पण स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेत अपयश हाती आले. मे 1669 महाराजांनी स्वतः मोहीम आखली. पायदळाने दंडा राजपुरी व जंजिरा या नौदलाने स्वारी करून जंजिऱ्याची कोंडी करायचा असा बेत होता. जंजिराचा सिद्धी होता. फत्तेखान व त्याच्या हाताखाली संबूळ काशीम व खैरत हे सैन्यानी होते. फत्तेखान हा स्वतः दंडा राजपुरीत होता. त्याच्या अंमलातील प्रदेशात इतर 7 किल्ले होते. स्वराज्याचे आरमार जंजिराला उभे ठाकले होते. जंजिराचे पूर्ण बळ खर्ची पडत होते. पायदळ एकामागे एक असे फत्तेखानाचे 7 किल्ले काबीज करून दंडा राजपुरीकडे वळले होते. मराठी आरमारापुढे जंजिराची कलाल बांगडी तोफ लंगडी पडली होती. दंडा राजपुरी काबीज झाल्यामुळे जंजिराची सर्व बाजूने कोंडी झाली होती. फत्तेखानाने मुंबईकर इंग्रजांना मदतीसाठी पत्र लिहिले पण सुरतेच्या वरिष्ठ इंग्रजांनी महाराजांविरुद्ध पावले उचलण्यापेक्षा तटस्थ राहण्याचा सल्ला मुंबईकर इंग्रजांना दिला. जून 1669 सिद्धीने मोगलांकडे अर्जार्व केले. त्यानुसार वेढा उठवण्याची आज्ञा महाराजांना झाली. पुरंदरचा वेढा तह महाराजांच्या आग्रा भेट व तिथले पलायन ह्याला फार वेळ लागला नव्हता. तहात गेलेले किल्ले मिळवून स्वराज्याची घडी नीट बसवेपर्यंत महाराजांना मोगलांचे अंकित असल्याचे नाटक वटवायचे होते. तरीही ती आज्ञा दुर्लक्षित करून महाराजांनी वेढा अजून बळकट केला. महाराजांनी फत्तेखानाची झालेली कोंडी ओळखली होती. त्यांचा मुक्काम पेनजवळ होता. नोव्हेंबर 1669 त्यांनी फत्तेखानाला सन्मानाने कळवले की जंजिरा आमच्या स्वाधीन करा, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला भरपूर मोठी रक्कम देऊ व स्वराज्या योग्य असा मान बहाल करू. सिद्धी ह्यास कबूल झाला पण इतर सेनानी हे पाहून उसळले. त्यांनी फत्तेखानाला तुरुंगात डांबले व जंजिरा किल्ला ताब्यात घेतला.
सिद्धी संबुल हा जंजिराचा मुख्य सिद्धी झाला व सिद्धी काशिम आणि सिद्धी खैरत हे अनुक्रमे जंजिऱ्यांचे किल्लेदार व हवालदार बनले. विजापूरच्या दरबाराचे अंकित जुगारून त्यांनी औरंगजेबाकडे अर्ज केला. औरंगजेबाची आरमारी ताकद ह्यामुळे वाढली. त्याने सिद्धीच्या गादीला असलेला वजीर हा किताब रद्द करून नवीन याकूब खान हा किताब दिला व तिघांनीही मनसब जागीरदारी व सुरतेहून गलबतांचा कापिला दिला. डिसेंबर 1669 1669 मोहिमेत अपयश हाती आले, पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती. तसेच दंडा राजापुरीला आरमारी गलबतांचा कापिला सज्ज ठेवला होता. 1671 सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मन सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्याहून 3 कोसावर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याच्या ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्धी काशिम तयार होता. 10 फेब्रुवारी 1671 हे ठाणे म्हणजे किनाऱ्यावरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्धी काशिम समुद्रमार्गे व सिद्धी खैरत जमिनीमार्गे दुतर्फा हल्ला करण्याची काशिम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकांऐवजी किल्ल्यातील फौज बेसावध होती. काशिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागता शनी खैरतने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ही ताकद हा हमला थोपवण्यासाठी गेली व समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हल्ल्याकडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून काशिमची फौज किल्ल्यावर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली, पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्यावरील दारुगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. लढाईला तोंड फुटले, पण दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्धीकडे गेली. जंजिराच्या पलीकडे असलेल्या बेटावर महाराजांनी पद्मदुर्ग वसवण्याचे दिव्य सुरू केले. किल्ल्याच्या बांधकामात मोठा अडसर होता. तो जंजिऱ्याकडून होणाऱ्या तोफेच्या वर्षावाचा. तरीही नेटाने काम चालू होते. दरम्यान महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम चालू केली. आरमाराचे बळ वाढवले. सिद्धीने वेंगुर्ल्यावर स्वारी करून वेंगुर्ले जाळले. मराठी आरमाराने राजपुराहून व विजयदुर्गापासून सिद्धीचा पाठलाग केला होता, पण तो निष्ठून जंजिऱ्यास पोहोचला. जंजिऱ्याला मराठी आरमाराचा वेढा पडला. जंजिऱ्याच्या तटावर मराठी तोफा आग ओकू लागल्या. मोठमोठ्या तरफांवर तोफा चढवलेल्या होत्या आणि त्या तरापा जंजिऱ्याच्या सभोवतली तरंगत्या तोफखान्याचे काम करत होत्या. सिद्धी संबूळ हा जो ह्या वेड्याच्या वेळेस वेंगुर्ल्यास गेला होता, तो आपल्या आरमारासह परतला व मुसंडी देऊन त्याने हा वेढा मोडून काढला. 1676 मोरोपंत यांनी जंजिऱ्याची मोहीम आखली. ह्यावेळी सिद्धी काशिम हा सुरतीहून जंजिऱ्याकडे आरमारासह परतत होता. जंजिऱ्यावर मराठ्यांच्या तोफा पुन्हा कडाडू लागल्या. होड्या मचव्यावर बांधलेल्या तोफांचा गराडा जंजिऱ्याला पडला. जंजिऱ्याचा तट अजिस्त्र होता. तोफा गोळ्यांचा काही परिणाम होत नव्हता. मोरोपंत प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि त्यांच्या तोंडात एक धाडसी विचार आला. जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून चढायची आणि सिद्धीची फौज कापावी. लाय पाटील याने ही जबाबदारी स्वतःवर घेतली. लाय पाटील याने तटावर शिड्या लावून दर्याच्या व मोरोपंतांनी 1200 फौज तटावर चढवायची अशी योजना होती. मध्यरात्रीनंतर लाय पाटील आपल्या साथीदारांबरोबर लहान होड्या घेऊन शिड्या घेऊन गेला. तटावरच्या पारेकऱ्यांना चुकवत अलगद जंजिऱ्याच्या तटावर ते पोहोचले. अंधारात आवाज होता तो केवळ तटाला भिडणाऱ्या समुद्राच्या लाटांचा. लय पाटील अत्यंत अधीरतेने वाट पाहत होता. मोरोपंतांच्या तुकडीचा वेळ भराभर पळत होता आणि इथे मोरोपंतांचा पत्ता नव्हता. कधी तटावरील गस्तकऱ्यांना चाहूल लागेल आणि फटाफट गोळ्या सुटतील याचा नियम नव्हता. अशक्य कामगिरी लय पाटलांनी निभावली होती, पण पंतांचा पत्ता नव्हता. पहाटेची वेळ आली. शिड्यांची चाहूल लागली असती तर गस्तकरी सावध झाले असते, पण हा बेत परत कधीही यशस्वी झाला नसता. हताश होत लय पाटीलांनी त्याचे साथीदार शिड्या काढून झपाट्याने परत निघून आली. नेमका काय घोटाळा झालाय, कोणाची चूक होती, हे काय केवळ इतिहासालाच माहीत. मोरोपंतांनी मोहिमेचे अपयश स्वतः स्वीकारले. महाराजांना ही घटना कळताच त्यांनी लय पाटलाचा सन्मान करण्यास बोलवले व त्यास पालखीचा बहुमान देऊ केला. पण स्वराज्याच्या इमानी सेवकाने नम्रपणे तो बहुमान नाकारला. हे पाहून कौतुकाने महाराजांनी लय पाटलासाठी गलबत बनण्याचे फरमान सोडले व त्यास पालखी असे नाव दिले. एका दर्यावीराचा यशोचित सत्कार महाराजांनी करावा. थोरल्या महाराजांनंतर
शंभू महाराजांनी देखील 1682 जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता। आता आपण या जंजिराच्या या मुख्य आकर्षण बोलू शकतो अशा या भूलभुलैयाच्या वाड्यामध्ये किंवा एक आपल्याला कैदखाना किंवा या ठिकाणी आल्यानंतर कुठून जाण्यासाठी मार्ग नाही अशा या ठिकाणी आपण आता आलेलो आहे। समोर पाहत आहे आपण कोणत्याही मार्गाने गेलो तरी आपण मध्येच येत असतो अशा या भयानक अशा या रूममध्ये आपण आलेलो आहे, याला कैदखाना म्हणू शकतो आपण। व या ठिकाणी आपणाला एक खाली चोर दरवाजासुद्धा पाहण्यास भेटतो व्यवस्थित असणारा, आजसुद्धा हा या ठिकाणी आपण आता आलेलो आहे। व हे सर्व पाहून आपण आता जो या गडाचे मुख्य आकर्षण आहे जे लास्ट बुरुज बोलतो आपण त्या ठिकाणी जाणार आहे। तर या ठिकाणचा हा असा भयानक किंवा भूलभुलैया असणारा वाडा बोलू शकतो आपण असाच या ठिकाणी आहे। व आता आपण थोडक्यात राहिलेला इतिहास जाणून घेऊया। ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये 2500 फुटाचा सेतू छत्रपती संभाजी महाराजांनी बांधला। हापशी जंजिरातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे, कोकणातील बायका पळवायचे, या जाचाने त्रासलेले लोक शंभू महाराजांकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले। हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजीराजे खूप क्रोधी झाले, त्यांनी सिद्धीवर आक्रमण करण्याचे ठरवले। त्यांना माहीत होते की जंजिरा सरळ लढाई जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिराच्या मदतीला होता। त्यामुळे राजांनी ठरवले की या जंजिराच्या पोटातून घुसून त्यांचा कोतळा बाहेर काढला पाहिजे। त्यांनी 20,000 सेना आणि 300 गलबत्ती घेऊन राजांनी जंजिऱ्यावर आक्रमण केले। किनाऱ्यावरून संभाजीराजांच्या तोफांचा मारा सुरू झाला, मराठ्यांच्या तोफा आग ओकू लागल्या। मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते, पण ऐनवेळी समुद्र जंजिराच्या मदतीला आला, समुद्राला भरती आली, मावळे मागे सरकू लागले, पण शंभूराजे थांबले नाहीत। त्यांनी ठरवले की समुद्रात सेतू बांधायचा, काम सुरू झाले, सेतू आकार घेऊ लागला, मराठ्यांच्या तोफांचा मारा सुरूच होता। याच वेळी औरंगजेबाने हसन अली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले। हसन अली हा औरंगजेबाचा सरदार 40,000 फौज घेऊन कल्याण भिवंडी मार्गे रायगडच्या दिशेने येऊ लागला होता। त्यामुळे नाईलाजास्तव ही मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे फिरावे लागले। गेली 350 हा किल्ला कोणाला जिंकता आला नाही, मग तो छोटा किंवा मोठा शत्रू असेना, तीन कारणामुळे हा किल्ला अभेद्य झाला। खवळता समुद्र, कमालीची भक्कम तटबंदी व तितक्या चिकाटीची सिद्धी, ह्या भागात सिद्धीचे राज्य टिकून राहण्यासाठी हाच एक किल्ला कारणीभूत होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। सिद्धीच्या गोटातील हे कमालीचे शस्त्र होते। मुरुड राजापुरीच्या भागात सिद्धीचे सहजपणे फिरून हवे ते करू शकायचा व शत्रूची चाहूल लागताच कासवासारखा जंजिरेमध्ये लपून राहायचा। नाविक दलाच्या दृष्टिकोनातून ह्यापेक्षा उपयुक्त जागा मिळणे म्हणजे अवघड आहे। राजापूर खाडीच्या मुखाशी असलेल्या ह्या किल्ल्यातून दांडा व राजपुरी बंदरातील व्यापारावर लक्ष ठेवता यायचे, त्यामुळेच मराठ्यांनी नुकत्याच घेतलेल्या भागातील व्यापाऱ्यांना ह्याचा जाच होत असे। मराठ्यांनी ह्यावर किमान 10-12 हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने एकही प्रयत्न सफल झाला नाही। मुरुडच्या परिसरात काही इतिहासकालीन वास्तूंचे अवशेष आजही पाहायला मिळतात। या गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा नवाबाचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध आहे। हा वाडा तसा जुनाट असला तरी भग्नावस्थी त्याची भव्यता, बांधकामातील सौंदर्य आजही आपल्याला थक्क करते, मात्र आत जाण्याची परवानगी नाही। शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 अंतरावर आपला पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला बांधला आहे, तोही खूप भव्य दिव्य आहे। या जंजिरा किल्ल्याला तोडीस तोड असा हा किल्ला आहे। खूप पर्यटक या ठिकाणी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत असतात, परंतु आपला महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग असा भव्य दिव्य असणारा किल्ला पाहण्यासाठी सहसा कोण पर्यटक जात नाही। तर माझी एक विनंती आहे, ज्यावेळेस आपण मुरुडला येतो त्यावेळेस आपला पद्मदुर्ग हा किल्ला जरूर पाहावा व आपल्या या पद्मदुर्गला भेट द्यावी, कारण पद्मदुर्गसारखा किल्ला या जंजिऱ्याला तोड देण्यासाठी तोडीस तोड आहे। अशा या आपल्या महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याला अवश्य भेट द्यावी ही एक विनंती, त्यामुळे आपला हा इतिहास सर्वांना माहीत होईल असा आपला हा पद्मदुर्ग व हा जंजिरा किल्ला आहे। तसेच या भागात आल्यानंतर आपण साम्राजगड, तसेच कोरलाई, रेवदंडा, घोसाळगड, औचितगड, तळागड, बिरवाडी, सुरगड,
अवचितगड हे असे किल्ले करावेत ही एक विनंती. आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 62 गडकोट पाहण्यास भेटतात. ते बी असे खूप सुंदर असणारे 62 गडकोट या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटतात. तेही सर्वांनी निश्चितच पाहावे व आपल्या ऐतिहासिक इतिहासामध्ये भर पडावी. आता आपण या ठिकाणी आपण आलेलो जो किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे त्या भागावर आलेलो आहे आणि वरच्या भागावर आपण आल्यानंतर हाच आपणाला भव्य दिव्य या ठिकाणचा परिसर पाहण्यास भेटत आहे. या ठिकाणी आपणाला एकदम टॉपच्या भागात पाण्याची सोय करण्यात आलेली दिसत आहे. हा असा एक आपणाला या ठिकाणी तलाव पाहण्यास भेटत आहे. व आता आपण जात आहे या किल्ल्यावरती सर्वात उंच वास्तू असणारा हा झेंडा बुरुज म्हणू शकतो आपण. या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. आज रविवार असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत. त्यामुळे हा गड आज गजबजून गेलेला आहे. अशीच गर्दी जर आपल्या पद्मदुर्गावर झाली तर एक आपल्या पद्मदुर्गाचं नाव खूप होईल हेच अपेक्षा आपण ठेवू. जंजिराला ज्याप्रमाणे पर्यटक येतात त्याचप्रमाणे पद्मदुर्ग व साम्राजगड याही किल्ल्यावर जावे. पद्मदुर्ग तसेच इतर जे किल्ले आहेत तेही पाहावेत. रायगड व रायगडच्या आसपास खूप मोठ्या प्रमाणात गडकोट आहेत. आत्तापर्यंत 62 गडकोटांपैकी आपले जवळपास 55 गडकोट पाहून झालेले आहेत व 7 गडकोट आता बाकी आहेत. त्याच्यातील महत्त्वाचा म्हणजे लिंगाणा हा महत्त्वाचा गड राहिलेला आहे. तसेच माणिकगड, सोनगिरी, तसेच चंद्रगड, मधगड हे असे आपले किल्ले राहिलेले आहेत. तसेच अलिबागजवळ असणारा रामधरणी हा सुद्धा राहिलेला आहे व अपरिचित असणारा पनवेल तालुक्यामध्ये पांडवगड हा एक आपला राहिलेला आहे. पांडवगड हा आपला वाई तालुक्यामध्ये असणारा एक गड आहे. तसेच या ठिकाणी खारघर या ठिकाणी सुद्धा पांडवगड हा आहे. त्याला आपण पांडवकडा या नावाने ओळखतो. पण पांडवगड हा किल्ला त्या ठिकाणी आहे. असे आपण गडकोट पाहत पाहत आपण या रायगड जिल्ह्याची पूर्ण सफर करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग हा किल्ला उभारला आहे. तरीही जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही. या संस्थानाचा शेवट अधिपती म्हणजे सिद्दी मोहम्मद खान याच्या कारकिर्दीत अजय असा जंजिरा संस्थान 3 एप्रिल 1948 भारतीय संस्थानात सामील झाले व या किल्ल्याचा इतिहास या ठिकाणी थांबला. आज हा किल्ला भारतीय पुरातत्व विभाग याकडे सुपूर्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे या किल्ल्यावर भारतीय पुरातत्व खात्यामार्फत आपणाला थोडी स्वच्छता व्यवस्थित पाहण्यास भेटत आहे. तसेच डागडुगीही करण्यात आलेली आहे व अशाच प्रमाणे आपला पद्मदुर्ग या ठिकाणी ही करावी हीच माझी एक अपेक्षा आहे. पद्मदुर्ग हा किल्ला खूपच सुंदर आहे व प्रत्येकाने पाहावा येऊन असाच आपला पद्मदुर्ग आहे. त्याच्यामुळे आपण रायगड जिल्ह्यातील जंजिरा करण्यासोबत प्रत्येकाने आपला पद्मदुर्ग करावा हीच एक अपेक्षा ठेवून या गडाचा आम्ही निरोप घेण्यासाठी निघालेलो आहे. परत आपण पाहू शकतो आपण या पाण्याच्या टाक्यापाशी भव्य असणारं हे 12 कोणी पाण्याचं टाका आहे त्या ठिकाणी आपण आत्ता आलेलो आहे. या किल्ल्यावर गणेशाचं मंदिरसुद्धा आहे परंतु आम्ही खूप प्रयत्न करूनसुद्धा आम्हाला ते सापडलेलं नाही. त्यामुळे पुढील वेळेस आम्ही या ठिकाणी गणेश मंदिर व जो आमचा भाग राहिलेला आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी आपणाला 1 तासाची मुदत दिली जाते त्यामुळे 1 तासात हा गड पाहून शक्य होत नाही. त्याच्यामुळे पुन्हा या ठिकाणी पुढच्या वेळेस आम्ही जंजिरा किल्ला करणार आहे. त्यावेळी जंजिरा किल्ला आम्ही हा या भागातील जो राहिलेला आहे तो करणार आहे. धन्यवाद. आमचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना आमचा व्हिडिओ नक्कीच पाठवा कारण त्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा मिळते. तसेच आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. रायगड जिल्ह्यामधील आमचा आता पुढचा जो किल्ला आहे तो आहे आपला किल्ले माणिकगड. माणिकगड आम्ही लवकरच येणाऱ्या काळामध्ये करणार आहे व आता आपण हे सर्व पाहून या दरवाजापाशी आलेलो आहे. हा 3 नंबरचा दरवाजा आहे व आपण या ठिकाणी 3 नंबरचा दरवाजा पाहून या आपल्या जंजिरा किल्ल्याची सफर पूर्ण करत आहे.
आता आपला परतीचा मार्ग चालू झालेला आहे. परतीचा मार्गात जात असताना आपण वरील बाजूस आपणाला बरोबर समोर शिलालेख पाण्यास भेटत आहे, तो आपणाला जवळून पाहता येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला या होडीतूनच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या शिलालेखाचा आपणाला व्यवस्थित अभ्यास करता आला नाही व या ठिकाणी आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. आणि परतीच्या प्रवासामध्ये सामने फर्स्ट फ्लोर पे ब्लैक कलर में छोटा छोटा विंडो वॉच टावर किले के सैनिक वॉच करते थे, चयन नहीं करने के, हमको भी सबको अंदर जाके वॉच करना है. और ऊपर टॉप पे देखना जितना भी बड़ा बड़ा विंडो बनाया हुआ है, यह है जंजीरे किले का अटैक ब्रूज लड़ाई करने के लिए. किले के अंदर टोटल 365 विंडो बनाए हुए. हर विंडो के अंदर जमाने में छोटा 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 जो तोप रखा हुआ था, देखो कुछ विंडो से दिखाई भी दे रहा है, लेकिन इन 365 तोप के अंदर आप लोगों को जंजीरे किले में सबसे बड़ा तीन तोप देखने मिलेगा, जिसमें हिंदुस्तान का भारत का तीन नंबर तोप जंजीरे किले के अंदर है. भाई नाम तो सुनाऊंगा, कलाल बांगड़ी जिसका नाम है, 22 टन का तोप है, 22,000 प्लस का वेट है. उसके बाजू में एक तोप दिखाई देगा गायमुख नाम है, शक्ल बने हुआ आकार बनाया हुआ है. और तीसरा नंबर जो दिखाई देगा इसका नाम है चाउरी. आज से ठीक 40-45 साल पहले जंजीरे किले के अंदर तकरीबन 500 घर का बस्ती था, एक गांव बसा हुआ था. आप लोग अंदर जाने के बाद देखना लोगों के टूटे फूटे दीवारें मकाने देखने मिलेंगे. 3-4 जात का लोग रहने का, फिर मस्जिद था, नमाज पढ़ने के लिए गणपति मंदिर था. लेकिन अभी फिलहाल इस किले के अंदर कोई रहता नहीं है, क्योंकि नवाद राज्य खत्म हो गया 47 के बाद. यहाँ के लोकल लोगों ने क्या कि अपने अपने घरों का सामान लेके सामने राजपुरी गाँव में चले गए. 1974-75 में जंजीरा किला कंप्लीट खाली हो गया, किला सरकार के अंडर में, इसलिए आपके सामने झाड़ी खंडे जैसा दिखाई देता है. आप जंजीरा किला देखने को आए, इतिहास में पढ़ा भी होगा सुना भी होगा, जंजीरा किला हिंदुस्तान के अंदर ऐतिहासिक किला अजिंक्य किला कहते हैं. संभाजी महाराज ने जंजीरा किला जीतने के लिए सामने वाले पहाड़ी से किले पे अटैक किया था, लड़ाई किया था, युद्ध किया था. पानी के अंदर एक रास्ता बना हुआ था किले में आने के लिए, जो फुल वोटी लोटाइल के अंदर दिखाई देता है, जिसको हम लोग मराठी में क्या बोलते हैं भाई, सेतु भी कहते हैं. जंजीरे किले के पीछे साइड में 6-7 किलोमीटर पे और एक किला, जो आप सबों ने मुरूर बीच से आते समय पानी के अंदर एक किला देखा ही होगा, पद्मदुर्ग कासा किला. किसने बनाया हुआ है? संभाजी महाराज ने जंजीरे किले को जीतने के लिए बनाया हुआ किला कासा किला. यहाँ के लोकल लोग बोलते हैं इसकी में नाम आता है पद्मदुर्ग. भाई संभाजी महाराज ने जंजीरे किले को जीतने के लिए बनाया हुआ किला. लेकिन देखो इतना युद्ध इतनी लड़ाई करने के बाद भी ये जंजीरा किला अजिंक्य रहा, क्यों रहा भाई? उसकी एक ही वजह है, समुद्र का पानी. आप लोग ने किसी ने अलीबाग देखा है? ऐसे 55 किलोमीटर अलीबाग है, वहाँ पर जाओ आपको एक किला देखने मिलेगा, कुलाबा किला नाम है, कानून जानवी ने बनाया हुआ पानी के बीच में. मगर वहाँ का सिस्टम कैसा है, जब पानी को वोटिंग होता है ना, लोटाड होता है, तो लोग उस किले के ऊपर चल के भी जाते हैं. लेकिन हम लोग के जंजीरे किले में भाई ऐसा बिल्कुल नहीं है. कितना भी वोटिंग होगा, कितना भी लोटाड होगा, तो बीच में 30-35 फीट पानी रहता है, पानी कभी सूखता नहीं. आप इस किले के अंदर चल के कभी भी नहीं आ सकते. हमला तो बहुत से राजाओं ने किया था, लेकिन कोई भी फौज जंजीरे किले के सामने नहीं आ सकी. इसीलिए जंजीरा किला हिंदुस्तान के अंदर ऐतिहासिक किला रह गया, अजिंक्य किला रह गया. आप जंजीरा किला देखने को, बनाने वाले ने 22 एकड़ का किला बनाया हुआ है, लेकिन इसमें तीन खासियत रखा हुआ है. सबसे पहला खास बात तो आप सबों ने देखा होगा, जंजीरे किले का दरवाजा एंट्री गेट कैसा बनाया हुआ है कि जब तक अपना ये वाला बोट गेट के 20-25 फीट नजदीक में जाता है, इस किले का दरवाजा एंट्री गेट आपको दूर से दिखाई नहीं देगा. आप लोगों ने मोटर बोट में आते समय सबों ने अंदर से लगाऊंगा भाई, 15-20 बोट इधर खड़े हैं, बोट इधर है तो गेट भी इधर होना चाहिए, लेकिन यहाँ से बोट हट जाएगा. आप 10 मरतबा भी जंजीरे किले के जाओगे तो इसका एंट्री गेट बता नहीं सकते कैसा और कहाँ पे बनाया हुआ है. क्योंकि नजदीक जाने के बाद सबों ने देखना गेट इतना बड़ा बनाया हुआ है कि 200 लोग खड़ा था. ये किले का पहला खासियत है. किले का दूसरा खास बात, किले के चारों तरफ में समंदर का पानी कैसा है, खड़ा है मुमकिन है शॉल्ट है, लेकिन आप लोगों को जंजीरे किले के अंदर मीठे पानी के दो तालाब देखने मिलेंगे, वो भी गहराई के साथ में, एक 60 फीट गहरा है और दूसरा 40 फीट गहरा है. और किले का तीसरा खास बात, ये किले को समंदर के अंदर 950 बरस होंगे. आप लोग नजदीक जाने के बाद में इसके नीचे के फाउंडेशन के पत्थरों को देखो, समंदर के लाट के टकराने की वजह से पत्थर डैमेज हो रहा है, जाली हो रहा है, सड़ रहा है. लेकिन किला बनाते समय जो मटेरियल यूज किया हुआ है, आज हम लोग घर बनाते उसमें रहते सीमेंट स्टील लगाते, इसके बांधकाम में चीजें नहीं है, व्हाइट चूना है, जागली गुड़ है, सीसा लेड है, तीनों को मिक्स करके इतना मजबूत बांधकाम किया हुआ है कि पत्थर डैमेज हो रहा है, लेकिन ज्वाइंट का लाइन आज तक. आप सबों ने मोटर बोट में आते समय किले के अंदर हाईएस्ट पॉइंट तो देखा ही होगा, काठीजा जो पॉइंट आपको दिखाई दिया होगा, जंजीरे किले का टॉप पॉइंट है, बाले किला कहते हैं. आप एक घंटे में 22 एकड़ का किला घूम नहीं सकते, लेकिन 120 पायरी आप ऊपर चढ़ोगे तो आपको पूरा फोर्ट दिखाई देगा. 22 ब्रूज लोगों के मकान, 550 घर का बस्ती. उसी पायरी से नीचे उतरोगे तो राइट साइड में देखना जंजीरे किले में सबसे बड़ी इमारत देखने मिलेंगी, जिसको हम लोग बोलते हैं नवाबों का पैलेस. पहले 6 फ्लोर में था, अभी 3-3.5 फ्लोर है. उसके आगे आओगे आपको मंदिर मस्जिद और दूसरा तालाब देखने मिलेगा. जिस वक्त आप जंजीरे किले के अंदर एंट्री करोगे, सामने लकड़ी का गेट है, सबों ने गेट क्रॉस करने के बाद में राइट मारना है. राइट मारते के साथ में आपको एक दरगाह देखने मिलेगा, दरगाह जैसा आप लोग ने बॉम्बे में हाजी अली का दरगाह तो देखा होगा. हम लोग के जंजीरे किले के अंदर एक बहुत बड़ी हस्ती है, जैसे
साधु संतों हैं जिले के लिए के पीर वाली है जिनका नाम है पंचतन पांच पीर। भाई जिले को 950 बरस हो गए, ये तो हिस्ट्री में पड़ा है, लेकिन ये दरगाह को ये साधु संत यहाँ पर कितना साल हो गया कोई बता नहीं सकता, क्योंकि जो खड़क था आईलैंड था, आईलैंड के उधर का पहले से था और बाद में किला बनाया हुआ है। जंजीरे किले का सबसे बेस्ट पॉइंट भाई, आज के ज़माने में आदमी किला देखने को आना हो तो इस नाव के जरिए ही आना पड़ता है, दूसरा कोई ऑप्शन तो नज़र नहीं आता है। मगर आज से 50 साल पहले किले के अंदर जब हम लोग के पूर्वज लोग रहने के, तो उनका आना जाना खासकर बारिश के दिनों में कैसा होने का भाई, इस नाव के जरिए नहीं होने का। ये बीच में समंदर का गहराई तकरीबन 50 से 60 फीट समंदर गहरा है, ये 60 फीट समंदर के नीचे से एक रास्ता निकलता है, उसको हम लोग मराठी लैंग्वेज में क्या बोलते हैं भाई, भुयारी मार्ग बोलते हैं। ये भुयारी मार्ग का एंट्री किले से शुरू होता है और हम लोग के राजपुरी गाँव में खुलता है, जहाँ पे खुलता है सबों ने देखना नारियल के पेड़ लॉज के बीच में से देखना, नारियल के पेड़ के नीचे व्हाइट कलर का आपको दो छोटा मीनार नजर आएगा, उसी के पीछे एक पत्थरों का गेट है, ये राजा लोग का हाथी महल हुआ करता था, तो पानी के नीचे से जाके रास्ता बिल्कुल सामने खुलता है, जिसको सरकार ने 1947 के बाद बंद किया हुआ है। तो ये भाई जंजीरे किले का इतिहास बताया, 13-14 पॉइंट इसका तारीख मैंने आपके सामने रखा, यही इतिहास। मैं जंजीरे किले का गाइड हूँ, फैमिली ग्रुप और अंदर कपल को घुमाने का काम करता हूँ, लेकिन जैसे मैं आपको बताया सरकार ने किला तो ओपन किया रखा है लेकिन फिलहाल गाइड का काम बंद है, तो हम लोग भी क्या करता है, जितना भी टूरिस्ट आता है पब्लिक आता है इसका इतिहास 13-14 पॉइंट कैसे आना कैसे जाना आपको एक घंटे में घूमने के लिए आसानी हो जाएंगी, और 13-14 पॉइंट देखकर सिलेंडर पुष्पावती में जा सकते हैं। अब कसा वाटला व्हिडिओ, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनलच्या घंटेसला सबस्क्राईब करा। आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असता तर शेजारची जी घंटा येते दाखवून म्हणजे तुम्हाला सर्वात आधी मिळेल, तोपर्यंत बाय बाय।